पाटील सर, आपण दीडच्या नंतर कशा प्रकारे पारडं बदललं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं विश्वासराव पडल्याच्या कारण किती महत्वाचं होतं ते बोलणार आहोत. याच्यामध्ये एक तुलना छोटीशी मनात येते की अब्दालीचं प्रमुख एक महत्वाचं कारण म्हणजे त्याच्यावर कुठलेही बाजार मुंगे नव्हते एक, आणि दुसरी गोष्ट त्याच्याकडचं शस्त्रास्त्र जी होती त्याच्यामध्ये विशेषतः उंटावरती लादलेल्या छोट्या तोफा यांची जी त्याच्याकडे जी इन्फंट्री होती त्याचा त्याला मोठा फायदा झाला. तुलनेत खरं तर अकबरच्या पहिल्या अकबर लोधी बाबर लोधी अकबरने जे युद्ध केलं होतं त्याच्यावेळी सुद्धा त्याच्याकडे अशा प्रकारच्या तोफा होत्या. असं तोफदळ आपल्याकडे का नाही असू शकत? नाही, नव्हतं कुठं. असलं तोफदळ म्हणजेच इब्राहिम खानाच्या तोफा होत्या ना. पण आपल्या लोकांनी घिसाडघाई केली आणि आपले शिंदे विशेषतः विंचुरकर आणि दमाजी गायकवाडांची पथकं पुढे आल्यामुळं तर इब्राहिम खानाच्या तोफा बंद पडल्या. अन्यथा इब्राहिम खानाच्या तोफांनी तर दिल्ली गाजवलेली होती. इब्राहिम खानाच्या तोफांनीच इब्राहिम खान गार्दीच्या तोफांनी कुंजपुरा जिंकलेला होता. बंदुका हा पण महत्वाचा मुद्दा नाही वाटत आपल्याला? बंदुका होत्या पण त्यापेक्षा अफगाणी मुळात शरीरानं भक्कम आणि मराठ्यांपेक्षा खूप उंच आणि त्याहीपेक्षा ते थंडीच्या मुलकातून बर्फाच्या मुलकातून अनेकदा प्रवास करत असल्यामुळे त्यांच्या अंगावर कातडी कोट होती, लांब असे गुडघ्यापर्यंतचे घोळदार कातडी कोट असायचे. त्यामुळे मराठ्यांच्या ज्यावेळेला हातघाईची लढाई झाली त्यावेळेला मराठ्यांच्या तलवारींची पाती ही त्या चांबड्यावरनं सटकून खाली यायची. तेच अफगाणाची तलवार मराठ्याच्या अंगावर पडली तर त्या वस्त्राबरोबर सदऱ्याबरोबर ती रक्तमांस घेऊन नाश करायची. म्हणजे या पद्धतीत हातगाईच्या लढाईमध्ये आमचं नुकसान होत होतं. याचं कारण त्यांच्या चांबड्यांचे कोट लांब आणि आपली साधी वस्त्र. पटेल सर, आपण एक वाजेपर्यंत मगाशी तुम्ही सांगितलं की विजयश्री आपल्या गळ्यात पडणार होती मात्र मान उंचवायला थोडासा जरा अडचण तयार झाली. ही अडचण एक वाजल्यानंतरची नेमकी काय परिस्थिती बदलत गेली? एक वाजल्यानंतर साधारणतः 11:30-12 दरम्यान इब्राहिम खान गार्दील असा रणामध्ये एखाद्या शिवाला किंवा वाघाला काढण्या घालाव्यात तसा इब्राहिम खान गार्दीला पकडण्यात आलं. इब्राहिम खान गार्दीच्या समोर त्याचा जावई मरण पावला, पुतण्या मरण पावला, भाऊ सकाळ स्वतःचा भाऊ मरण पावला, पण तरी वेड्या भाऊसाठी हा मात्र मर्द लढत राहिला. दुपारनंतर परिस्थिती पालटण्याचं मुख्य कारण असं की एकापासून एक बाजू आमची अशी मोडकळी झालेली होती. सूर्याचा त्रास होता, पुरेशी रसद नव्हती आणि त्याच वेळेला इब्राहिम खान गार्दी पकडला जाणं एका बाजूनं अशी पिछेहाट होणं आणि त्या दरम्यान एक बाण किंवा जंबुरका लागला आणि विश्वासराव खाली कोसळले, अंबारीतून खाली कोसळले आणि विश्वासराव खाली कोसळल्यामुळं पळापळ झाली असं म्हटलं जातं, पण ते खोटं आहे. आणखी एक एकदाला महत्वाची बाजू आहे, म्हणजे काही वेळेला मराठी लोक आपलंच ते खरं करतात आणि कशा गाढव चुका करतात याचं उदाहरण आहे. विठ्ठल शिवदेव विंचुरकर हे आमचे मुख्य जे सरदार होते त्यांच्या हाताखाली 2000 अफगाणांची पोरं त्यांच्या फौजेत होती. बरं, म्हणजे मराठ्यांच्या फौजेत अफगाण चाकर होते असे ते 2000 होते आणि ते दिसायला अफगाणच होते, परंतु ते ओळखू यावेत म्हणून त्यांना एक अशा पट्ट्या, भगव्या रंगाच्या पट्ट्या त्यांच्या डोक्याला बांधलेल्या होत्या की हे आपले आहेत. पण जेव्हा इब्राहिम खान गार्दीची बाजू तुटून पडली आणि अनेक गार्दी 7-8 हजार कापले गेले, शिवदेवाने वगैरे घोळ केला, त्यावेळेला हे अफगाण पोरांनी काय केलं आपल्या सेवेत असणाऱ्या, की आपले तांबडे मुंडा असे आणि ते खुण्याच्या जे वस्त्र होती ती फेकून दिली आणि बुणग्यामध्ये यांनीच लुटालूट सुरू केली की मराठ्यांचा पराभव झाला, मराठ्यांचा पराभव झाला म्हणून बुणग्यामध्ये स्त्रियांमध्ये मागच्या पिछवाडीमध्ये यांनीच गोंधळ माजायला सुरुवात केली. हे एक महत्वाचं कारण झालं. आणि विश्वासराव खाली पडल्यानंतर भाऊसाहेब जवळ गेले, पण भाऊसाहेबांनी जाऊन मी आता दक्षिणेला तोंड कसं दाखवू, खूप शोक केला वगैरे असं म्हटलं जातं. हे नाटकामध्ये आणि शायरी ढंगानं मांडायला ठीक आहे, परंतु भाऊसाहेबांनी विश्वासरावने एका आंबारीवर घातलं आणि भाऊसाहेब पुन्हा लढत राहिले. पण दुपारनंतर मात्र युद्धाचं पारडं फिरलं आणि अहमद शाह अब्दालीनं आपल्या राखीव फौजा सगळ्या आत आणल्या. त्यानंतर दिल्लीकडच्या बाजूची म्हणजे आता आपण असे उभे आहोत ही डावी बाजू, या बाजूला इब्राहिम खान गार्दी वगैरे
मध्ये हुजुरात म्हणजे भाऊसाहेब पेशवे आणि या उजव्या बाजूला इकडे शिंदे होते, होळकर होते आणि पुढच्या बाजूला नजीबाचं सैन्य होतं. ते नजीबाचं राखीव सैन्य, अफगाणांचं राखीव सैन्य हे सगळं तुटून पडलं आणि दुर्दैवाने दुपारी 3:30 नंतर भाऊ रणाला सामोरे गेले असताना आणि पानिपत कडून त्या बाजूनं अफगाणांच्या सगळ्या फौजा आत आल्यामुळं अफगाणांनी जी रोखलेली वाट होती ती वाट रिकामी झाली आणि त्या रिकाम्या वाटेनं गायकवाड, विंचुरकर आणि होळकरांच्या फौजा न लढता दुपारनंतर निघून गेल्या. हे एक दुर्दैवाचं कारण आहे. पाटील सर, याच्यामध्ये आपण सुरुवातीलाच एकदम जी गोला पद्धत होती, गोल पद्धत ज्याला गोळाची लढाई, गोळाची लढाई आणि दुसरीकडे अब्दालीने जी केली होती ती तिरपी फळी अशा प्रकारची पद्धत. अब्दालीची चंद्रकोर होती, जवळपास चंद्रकोर होती. आणि आणखी एक म्हणजे अब्दाली हा एका तिकडच्या जवळच्या टेकडीवरती तिकडे थांबला होता आणि तो सगळ्या युद्धावरती त्याच्याकडे. इतिहासकारांनी असंही उल्लेख केला की अब्दालीकडे दुर्बीण होती, मराठ्यांकडे त्याला त्याचा बेनिफिट मिळाला नाही. तुम्हाला असं नाही वाटत सदाशिव भाऊंनी थेट रणांगणावरती जनरल ज्याच्या हातात कमांड आहे त्यांनी थेट रणांगणात उतरणं खरं तर मार्गदर्शन करण्यापेक्षा हे मर्दुमकीच्या दृष्टीने जरी आकर्षक वाटलं तरी ती एक स्ट्रॅटेजिक चूक होती? नाही, गोलाची लढाई मुळात फसली नसती तर यमुनेच्या काठावरून हे मार्ग काढत जसं ठरलं होतं तसं दिल्लीला दुसऱ्या दिवशी पोहोचू शकले असते. कारण पानिपतावरून दुपारी जी पळून मंडळी गेली ती दुपारी दिल्लीच्या एका वाड्यामध्ये जेवणाला पोहोचलेली होती. म्हणजे भाऊंची स्ट्रॅटेजी तसे एका अर्थी बरोबर होती, परंतु एकदा युद्धाचं पारड फिरलं की त्यावरनं मोठं मुश्किल होतं. त्याच्यामुळे ती नाही शेवटच्या. आणि ह्या सगळ्यामध्ये परिस्थिती अशी आहे की थोडासा काही इतर मराठा सरदारांनी जोर लावायला पाहिजे होता, तो लावला नाही आणि आपण जगलं वाचलं तर बरं म्हणून अनेक जण इथून निघून गेले, पळून गेले. नाना फडणीस शेवटची अगदी 4 वाजेपर्यंत रण मैदानावर होता आणि नाना फडणीसांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं आहे. त्यांनी लिहिलेलं आहे की 50-60 लोक भाऊंच्या बरोबर होते तरी भाऊसाहेब लढत होते. सोनजी भापकर नावाचा एक सरदार होता तो निघाला, त्यावेळेला भाऊसाहेब म्हणाले की अरे सोनजी बाबा तुमच्यावर बहुत भरोसा धरला होता, तुम्ही कुठे चाललात? त्यावेळेला सोनजी बाबा म्हणाले की नाही नाही भाऊ, पळणाऱ्या लोकांना मी परत आणतो, असं म्हणून तेही निघून गेले. आणि शेवटी धुराची आणि दगीची दाटी एवढी झालेली होती की कोण भाऊसाहेब कोण दुसरा हे काही ओळखू येत नव्हतं. आणि अशा वेळेला भाऊसाहेबांच्या गळ्यामध्ये हिऱ्या पाचूच्या माळा होत्या आणि या हिऱ्या पाचूच्या माळा आहेत म्हणजे हा कोणीतरी मोठा सरदार आहे याचा खात्मा करण्यासाठी 5 अफगाण भाऊसाहेबांच्यावर चालून आले. त्यावेळेला समोरून जंबुऱ्याचा म्हणजे एका तोफेचा दणका आला आणि त्याच्यामध्ये भाऊसाहेबांची मांडी मोडली आणि घोड्यासकट ते खाली कोसळले. कोसळल्यानंतर भाल्याचा आधार घेऊन तसेच उभे राहिले तेव्हा 5 अफगाणांनी त्यांच्यावर हमला केला तेव्हा 4 आपल्या भाल्यानं भाऊसाहेबांनी ठार केलं आणि 5व्यावर भाला रोखला असतानाच भाऊसाहेब खाली धारातीर्थी पतन पावले. म्हणजे 5, 5:15, 5:30 पर्यंत हा मनुष्य छोटी लढत हा आमचा महायोद्धा लढतच रणाला सामोरा गेला परंतु माघारा फिरला नाही. तशी परिस्थिती पाहिली तर इतर जसे पळून गेले तसे पळून जाणं भाऊसाहेबांना सहज शक्य होतं त्यामुळे ते जीव वाचवू शकले असते. एवढंच नव्हे तर काही लोकांचं असंही युद्धाच्या आधी सांगणं होतं की यात्रेकरू वगैरे सगळ्यांना पाठीमागे राहू दे आणि त्यांना कसं सोडवायचं ते आपण पाहू आणि आपण सैन्य घेऊन पळून जाऊया, निघून जाऊ, असे सुद्धा सल्ले भाऊसाहेबांना देण्यात आले होते. पण भाऊसाहेबांनी सांगितलं की आपली स्त्रिया आणि मुलं शत्रूच्या धातामध्ये जबड्यामध्ये टाकून निघून जाणं हा महाराष्ट्र धर्म नव्हे तर सर्वांचंच रक्षण करत लढत लढत आपण निघून जाऊ अशा तऱ्हेची स्ट्रॅटेजी भाऊसाहेबांनी पत्करलेली होती.